आपण पाहत आहात बेड यंत्र आणि अशा पद्धतीने बेड काढलेले आहेत। पाहू शकता अशा प्रकारे बेड निघतात। हा बेड कांद्यासाठी वापरला जाणार आहे। कांदा पिकासाठी बेड चालू आहे। आपण पाहू शकता अशा प्रकारे बेड निघलेले आहेत। एकदम स्मूथ आणि सुंदर असे बेड निघलेले आहेत। आणि याच्या मधली जी जागा आहे खूप कमी जागा राहते, ज्याच्या माध्यमातून कांदा लागवड खूप जास्त प्रमाणात लागवड होते। आपण पाहू शकता अशा प्रकारचे बेड आहेत। हे बघा शेतकरी मालक आहेत समोर, त्यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवलं आहे। हे सुंदर असे बेड निघलेले, सुंदर। आणि आपण पाहू शकता याच्यामध्ये लॅटर टाकून नंतर लागवड केली जाईल। तो देखील व्हिडिओ तुम्हाला ड्रिप हातारत्या वेळी तुम्हाला व्हिडिओ नंतर पाठवला जाईल। सुंदर असे बेड निघलेले आहेत। हो का, ह्या नालीमधून पावसाळी बेड अशा पद्धतीने जर कांदा लावला तर पावसाळी या नालीमधून पाणी निघून जाते आणि बेडवर कांद्यांना कसल्याही प्रकारची इजा होत नाही आणि नुकसान देखील होत नाही। बघा किती सुंदर बेड निघलेले आहेत, एकदम स्मूथ रूटर मारल्यासारखे बेड निघलेले आहेत। एकदम सुपीक असे बेड निघलेले, सुपीक, एकदम सुंदर। आणि या बेडवर दोन लॅटर, एक या ठिकाणी लॅटर टाकला जाईल आणि दुसरा एक फुटाच्या अंतराने दोन लॅटर टाकून ड्रिपमध्ये ड्रिपवर कांदा लागवड केली जाणार आहे। आणि ही उन्हाळी कांदा लागवड आहे आणि तशीच पावसाळी देखील लागवड करत असतात हे हमेशाच। बघा एकदम स्मूथ सुंदर बेड निघलेले, सुंदर, एकदम सुंदर। आणि या रानाला एकदा रोटावेटर मारून मोगडा पाळी करून बेड ओढायला चालू आहेत आणि एकदम सुपीक सुंदर चांगले लावण्यासारखे बेड तयार होतात। हा बेड 1 मीटरचा तयार होतो। बेड यंत्र अशा प्रकारे आहे। जर कोणाला बनवायचं असेल तर तो स्वतः पाहून बनवू शकतो। त्याला रुटरसारखा एक पाठीमागे एक पत्रा बसवलेला आहे आणि दोन साईडला दोन रेजर आहेत। बघा अशा पद्धतीने सुंदर बनवलेला आहे। हे बघा हे शेतकरी आहेत। धन्यवाद, थँक्यू।